महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय मुंबई यांचे निर्देशान्वये सन 2022-23 या वर्षातील राष्ट्रीय राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन NRD-SRD निवड चाचणी शिबिराचे आयोजन दिनांक 28-30 सप्टेंबर 2022 अखेर शिवाजी विद्यापीठामध्ये करण्यात आले, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ DT शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी विद्यापीठामध्ये सन 2006 व 2016 या सालामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ DT शिर्के, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ PS पाटील, कुलसचिव डॉ VN शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ आलोक जत्राटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाला 2021 नॅकमध्ये A++ दर्जा मिळाला आणि त्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या विविध शैक्षणिक बाबी त्याची गुणवत्ता पाहून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं शिवाजी विद्यापीठाचा समावेश Category 1 इन्स्टिट्यूशन्स यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा दर्जा मिळाल्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांना जी किंवा नवीन संस्था, नवीन महाविद्यालय, विद्यापीठाचं महाविद्यालय किंवा विद्यापीठाची संशोधन संस्था अशा प्रकारच्या गोष्टी करण्याकरता जी पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती ती आता कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी लागणार नाही. त्याच्या पुढं जाऊन जे दूरस्थ शिक्षण विभाग जो असतो त्या दूरस्थ शिक्षण विभागासाठी सुद्धा आपल्याला BA, BCom, BSc असे प्रोग्राम राबवण्याकरता, अभ्यासक्रम राबवण्याकरता पूर्वी UGCची मान्यता घ्यावी लागायची, परंतु Category 1 समावेश झाल्यामुळं आता ती मान्यता लागणार नाही आहे. एक चांगली गोष्ट अशी की युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं आपल्याला शिवाजी विद्यापीठाला असं कळवलेलं आहे की आपले जे 13 प्रोग्राम्स आहेत याच्यामध्ये MSc मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर MA आहे, MCom आहे, MBA आहे, जो 13 प्रोग्रॅमला पुढच्या 5 वर्षाकरता मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे दरवर्षी जे आपल्याला अर्ज करावा लागायचा तो लागणार नाही आणि पुढील 5 वर्षाकरता या कार्यक्रमांना, सगळ्या प्रोग्रॅमना आपल्याला मंजुरी मिळालेली आहे. AICTEने सुद्धा MBA प्रोग्रॅमसाठी आपल्याला 5 वर्षाकरता परवानगी दिलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीनं Category 1 आपला समावेश होणे ही एक आपल्याला सन्मानाची बाब आहे आणि आपण आत्तापर्यंत केलेली एक चांगली उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी याचा दाखला आपल्याला मिळालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.